मायसेल्फ डॉक्टर राजकुमार अडकर, करियर मेकिंग गायडन्स माढा सोलापूर. गेल्या 7 वर्षापासून आपण ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये ज्यांना मार्गदर्शन करत आहोत ॲडमिशनसाठी किंवा करिअर कोच म्हणून काम करत आहोत, तर आजचा जो विषय आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ नीट 2021 एम्स. एम्स प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस 11वी सायन्सला ॲडमिशन घेतो आणि नीटच्या प्रिपरेशनला जातो त्यावेळेस प्रत्येक दिवसाला आपल्याला एम्समध्ये ॲडमिशन घ्यावं याची आपल्याला फार उत्सुकता असते. तर त्याचा जो काही आपल्याला ॲडमिशन कसं मिळू शकेल किंवा या स्वरूपाची माहिती आज आपल्याला पाहिजे आहे. एम्समध्ये ऑल इंडिया लेवलवर किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी लेवलवर हे ॲडमिशन्स होतं. एम्स जे सगळे एकूण आपल्या भारत देशामध्ये एकूण 19 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो. पहिलं नंबर 1 जे आहे ते एम्स दिल्ली आहे, एम्स भुवनेश्वर, एम्स जोधपूर, एम्स पटना, एम्स राजपूर, त्याचबरोबर एम्स ऋषिकेश, एम्स भोपाळ, एम्स नागपूर, एम्स मंगलगिरी, एम्स हैदराबाद, एम्स भटिंडा, एम्स बिलासपूर, एम्स गुवाहाटी, एम्स जम्मू, एम्स रायबरेली, एम्स कल्याणी, एम्स राजकोट आणि एम्स गोरखपूर आणि एम्स देवघर. एकूण सगळे भारत देशामध्ये 19 एम्सचे कॉलेजेस आहेत आणि आपल्याला एम्समध्ये किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे 2 प्रक्रिया ॲडमिशन प्रक्रिया चालते. ते म्हणजे ऑल इंडिया राऊंडमध्ये 15% ऑल इंडिया भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस, सर्व राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजचे 15% कोटा आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ऑल एम्स 19 जे कॉलेजेस आहेत त्याचे सगळे 100% आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत 45 युनिव्हर्सिटी डीम्ड आहेत त्या पण 100% ॲडमिशन्स यामधून होतात. आणि त्याबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मला BHU ह्याचे 100%, AFMC पुणे म्हणजे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे ह्याचे पण 100% ॲडमिशन्स आपले ऑल इंडिया राऊंडमधून होतात. आणि दुसरं एक AMU म्हणून आहे ते म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, हे सुद्धा 100% ॲडमिशन्स हे याच्या आपल्या सेंट्रल राऊंडमधून होतात, ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडमधून होतात. तर एम्समध्ये गेल्या 2020 जो आपला कट ऑफ होता म्हणजे कोणत्या तरी कॉलेजला जो असेल म्हणजे एम्समधलं कोणतंही कॉलेज आपल्याला मिळावं जवळचं असेल किंवा लांबचं असेल तर ह्याच्यामध्ये जे आपला जे एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. ते म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जर परीक्षेची लेवल बघायला गेलं तर थोडीशी टफ होते, फिजिक्स लेवल थोडी टफ होते, त्यामुळं एक्सपेक्टेड कट ऑफ हा 30 ते 35 मार्कानं कमी असणार आहे. म्हणून मी तुम्हाला गेल्या वर्षीचा आणि यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ एम्स एवढाच विषय आज आपल्यासमोर मांडणार आहे. म्हणजे आपण आता गेल्या 40-45 दिवसामध्ये आपण अभ्यास केला आहे, नंतर आपली OMR सीट आपल्याकडे आली आणि OMR सीट पाहून आपण आन्सर किट टॅली करून आपले जो स्कोअर आहे तो जवळजवळ 100% फायनल झाला आहे. तर आपला आपण सेफ झोनमध्ये एम्सचे आहे का हे पाहण्यासाठी जे स्केल आहे ते तुम्हाला आज मी देणार आहे. गेल्या वर्षी जो कटअप होता तो ऑल इंडिया एम्स लेवलला जो होता तो ओपनचा 628 होता, OBC 625 होता, SC 533, ST 509 आणि EWS 527 होता. आणि हा जो कट ऑफ बघायला गेलं तर यावर्षी 25 ते 20 मार्कानं डाऊन येईल असं मला वाटतं आहे. तर त्या तुलनेत बघायला गेलं तर यावर्षी 610 ओपनचा कट ऑफ राहील, OBC जो आहे तो 605 येईल, SC 520 येईल आणि ST जो कट ऑफ आहे तो 490 राहील आणि EWS 607 असा कट ऑफ राहील असा एक अंदाज आहे. तर आपला तुम्ही जो आता स्कोर काढला आहे त्याच्यामध्ये एम्ससाठी सेफ झोनमध्ये आहात का हे तुम्ही पाहू शकता आणि कोणत्या एम्समध्ये जायचं आहे त्या संदर्भातली काही माहिती पाहिजे असेल किंवा ॲडमिशन प्रक्रियेमधली काही अडचण असेल किंवा आपले मार्क्स कमी असतील किंवा जास्त असतील
अगदी ह्या वर्षी दरम्यान जो एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया आहे तो 140 दरम्यान राहील. 140 ते 720 आपल्याला कितीही मार्क्स पाहिजे पडले असतील आणि आपल्याला काही गाईडलाईन पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर ॲडमिशन प्रक्रियेमधल्या सर्व गाईडलाईन हा आमच्या जो करिअर मेकिंग गायडन्सच्यावरती जो साईडला आपला नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आमच्या गाईडलाईन्स घेऊ शकता. तर एम्सच्या बाबतीत काही क्वेरी असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 100% माझ्या फोनवरती 24 आम्ही अवेलेबल आहे. आम्ही तुम्हाला गाईडलाईन करू आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद.